रॉयल गारमेंट ब्रांडेड रेडीमेड कपड़ों का खजाना, मशहूर मिलों के कपड़े, शेरवानी, कोट सूट वगैरह का बाएतमाद मरकज, जो बदल दे आपकी शख्सियत। आयशा नगर पुलिस स्टेशन के पास, हजार खोली मालेगांव। प्रोप्राइटर अजहर रॉय, 9922334014। मानव समाचार, मानवता के हक में। आपण पाहत आहात मानव समाचार मराठी, पाहूया ठळक बातम्या। पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या, दारूच्या नशेत मारहाण केल्याने पत्नीचा मृत्यू झाला आणि नंतर स्वतः केली आत्महत्या। नाशिक येथील चिंचोळी परिसरातील धक्कादायक घटना, पत्नीची हत्या करून पतीने स्वतः आत्महत्या केल्याची घटना अंबड येथील चिंचोळी गाव परिसरात घडली आहे। पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत आणि तिचे अनैतिक संबंध असल्याची संशयावरून पतीने तिचा दारूच्या नशेत खून करून स्वतः गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती अंबड पोलिसांना मिळाली आहे। अंबड येथील घरकुल क्रमांक 19 येथील भुजंग अश्रू तायडे, वय 35 वर्ष, राहणार घरकुल योजना चिंचोडे अंबड नाशिक, यांची पत्नी मनीषा भुजंग तायडे वय 30 वर्ष सोबत वाद झाला। या वादातून भुजंगने मनीषावर धारदार शस्त्राने वार करत तिचा निघृण खून केला। त्यानंतर त्याने स्वतः घराच्या किचनमधील फॅनला गळफास लावून आत्महत्या केली आहे। या घटनेची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। सायंकाळच्या वेळी क्लासेसला गेलेली मुले घरी आल्यानंतर त्यांनी दरवाजा वाजवला, पण घरातून कुठल्याही प्रकारची प्रतिसाद आला नाही म्हणून या मुलांनी नागरिकांच्या मदतीने दरवाजा उघडल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत मनीषाचा मृतदेह आढळला व भुजंगने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। तेथील नागरिकांनी सदर घटनेची माहिती अंबड पोलिसांना दिली। यावेळी घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की हे पोलीस पथकासह तत्काळ घटनास्थळी पोहोचून सदर घटनेचा पंचनामा केला आहे। या प्रकरणी पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे। पोलिसांनी या दोघांचे मोबाईल ताब्यात घेऊन या घटनेचा अधिक तपास अंबड पोलिसांकडून सुरू झाला आहे। भुजंग हा पिठाच्या गिरणीत कामगार होता। भुजंग व मनीषाच्या पश्चात दोन मुले आहेत। दोन मुले आई वडील सोडून गेल्याने दोघांच्या डोक्यावरील मायेचे छत्र हरपले आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। आमचे प्रतिनिधी उस्मान शेख, येवला तालुका, यांची रिपोर्ट। अशाच बातम्यांसाठी पाहत रहा मानव समाचार मराठी, सत्य नेहमी सत्यांसोबत।